आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मोहाला भुलून हालसिद्धनाथाचे काही संचालक भाजपच्या गोटात. जिवंत असेपर्यंत कारखाना जोल्लेंच्या घशात जाऊ देणार नाही, प्राध्यापक जोशी. मोहाला बोलून काही संचालक सध्या भाजपच्या गोटात गेले आहेत. त्यांना हालसिद्धनाथ कारखाना जोल्लेंच्या हातात द्यायचा आहे, पण मी जिवंत असेपर्यंत कारखाना जोल्लेंच्या हातात जाऊ देणार नाही, अशी गर्जना माजी आमदार सहकाररत्न सुभाष जोशी यांनी केली. नागनूर येथील मारुती मंदिरानजीक पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काकासाहेब पाटील, सुभाष जोशी, लक्ष्मण चिंगळे, उत्तम पाटील, पंकज पाटील, राजेंद्र वड्डर, नासिर खान इनामदार, प्रभाकर पोकले, अण्णासाहेब कोरे, नितीन नेपिरे, रमेश भिवशे, बाबासाहेब खकाटे, चंद्रकांत पाटील माळी, सीताराम पाटील आदी उपस्थित होते. प्राध्यापक जोशी पुढे म्हणाले की नागनूर गावात 2 दिवसात ज्या घडामोडी घडल्या त्यानंतर ही कार्यकर्त्यांनी एकत्र माझ्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला, हे खरंच कौतुकास्पद आहे. मोहाला बळी पडून आणि कारखाना जोल्ले उद्योग समूहाच्या घशात घालण्यासाठीच संचालकांनी त्यांना पाठिंबा दिला. संचालकांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. जर शेतकऱ्यांचं हिताचं वाटत असेल तर त्यांनी शेतकऱ्यांचा तंबाखू चांगल्या दराने खरेदी करावा, असं आवाहन त्यांनी केलं. आमदार जोल्ले आणि माझ्यातील संघर्षाची ठिणगी नागनूरमध्ये पडली आहे. जोल्ले या फक्त व्यापारी वृत्तीच्या असून त्यांना समाजाशी देणं घेणं नाही. एकीकडे त्या महिलांची काळजी असल्याचे दाखवतात, तर दुसरीकडे त्याच महिलांकडून 36% व्याजदराने हप्ते गोळा करतात. त्यामुळे ह्या लोकांना परत पाठवण्याची वेळ आली असून सर्वांनी काकासाहेब पाटील यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन प्राध्यापक जोशी यांनी केले. यावेळी बोलताना काकासाहेब पाटील म्हणाले की नागनूर गावात माझ्या आमदारकीच्या काळात बारभाई रस्ता, सहारा हॉटेल रस्ता, पाणी योजना अशी शाश्वत कामे केली आहेत. सध्याच्या आमदार या फक्त नाव लावण्यासाठी विकास करत असून आम्ही कधीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही. पुढील काळात मला आमदार म्हणून निवडून दिल्यास नागनूर गावात एकही काम शिल्लक ठेवणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य भीमराव हजारे, प्रमोद कदम, बाबाजी बन्ने, मोहन अण्णा पाटील, एच पाटील, बयाबाई बन्ने, आरटी पोवार, बाळासाहेब पाटील, शिवाजी खोंद्रे, कांता चौगले, संजय चौगले, ज्योतिबा पाटील, नाना कांबळे, यशवंत कोगले, जनार्दन पाटील, विलास कांबळे, महादेव कांबळे, दयानंद कोगले, संभाजी पाटील, शरद चेंडके, डॉक्टर महादेव परीट, विनोद चौगले, रामदास खद्रे, अरविंद पाटील, सोमशेखर चेंडके, स्वरूप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूज साठी नागनूरहून अनिल नवाळे. या सगळ्या गोष्टीची आपल्याला कल्पना आहे. अशी एक गोष्ट त्यांनी सांगून देत की नवीन अशा प्रकारची शाश्वत योजना त्यांनी केलेली आहे. आज आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये यमगनी, नागनूर आणि बुधासाठी राजीव गांधी सबमिशन मधनं पिण्याच्या पाण्याची योजना आम्ही त्या काळामध्ये केली आहे. मला वाटते बनणे त्यावेळी ग्रामपंचायतचे अध्यक्ष होते. आणि ही अशी कामं करत असते वेळी त्याचं उद्घाटन करण्यासाठी किंवा बाकीच्या इतर गोष्टी करण्यासाठी आम्ही कधी येऊन त्या ठिकाणी उद्घाटन केलंय आणि बाकीच्या इतर गोष्टी केल्यात असं झालेलं नाही. पण यांचं मात्र गटर असू दे आणि बारकं पेवर ब्लॉक एका गल्लीत घालायचं असतं तर सुद्धा अमुक यांच्या प्रयत्नाने प्रत्येकाला नाव तर अशा या सगळ्या प्रवृत्तींना आपण या भागातून हद्दपार करायची वेळ आलेली आहे. वास्तविक पाहता मागच्या निवडणुकीमध्ये माननीय सुभाष जोशी सरांनी कैलास जोशी रघुनाथदादा कदमांच्याकडे प्रस्ताव दिलेला होता काकाला आम्ही पाठिंबा देतो म्हणून. पण त्यावेळी सुद्धा आम्ही 3 वेळा निवडून आल्यामुळे आमच्याही डोकीमध्ये थोडस वारं शिरलेलं होत, त्यामुळे आम्ही सांगितलं सरांच्या मदतीची आवश्यकता नाही. मग त्यामुळे त्यांनी ते 3 वेळा सरांची आमची 4 वेळा निवडणूक झाली, 3 वेळा मी निवडून आलो, त्यामुळे मला 1 वेळ पाडायचं असं सरांच्या मनामध्ये आलं आणि त्यांनी हे केलं, त्यांना पाठिंबा दिला, त्यांना निवडून आले. म्हणून आजही मी नम्रपणे आणि ठामपणे सांगू इच्छितो की माझा पराभव जल्लेनी किंवा भारतीय जनता पार्टीने केलेला नाही, माझा पराभव
हा सुभाष जोशी सरांनी केलेला आहे. आणि आजही आम्ही केवळ काँग्रेसवाले या दोन शक्तीचा पराभव करू शकणार नाही. योगायोगाने एक शक्ती आमच्या बाजूने आलेली आहे, ती त्यांचं काय म्हणतात ते प्रालंब फिरलं. त्यामुळं सुभाष जोशी सरांनी काँग्रेस पक्षाला मदत करण्याचं मला पाठिंबा देण्याचं आयोजन केलं आहे. अनेक संघर्ष त्यांनी ते आमचे झाले. नागनूरच्या मंडळींना माहिती आहे, विशेषतः साखर कारखान्याच्या बाबतीत पुन्हा कळवळ यायला लागलाय की तुमच्या गावामध्ये 55 ते 65 रुपयाने तंबाखू घेतला, एवढा कळवळ आहे शेतकऱ्याला. आणि काटा कसा मारतात हे आंदोलन एकट्यालाच माहिती. त्यामुळं शेतकऱ्यांचा कळवळ्या आलेला नाही आहे तो. ही फॅक्टरी कधी एकदा जोल्ले उद्योग समूहाच्या हातात आपण नेऊ याची घाई झाली. तुम्ही मला सांगा, ऊसाची बिल द्यायची असतील तर लोक डायरेक्टरना विचारतात का चेअरमनना विचारतात? एका तरी डायरेक्टरला एकाचा तरी फोन आलेला आहे असं सांगावं. आणि सुभाष जोशीनं 18 महिने 20 महिने राबून दिल्ली आणि बेंगलोर हे करून फॅक्टरी नवीन उभा केली. जानेवारीपर्यंतची बिलं दिलीत, फेब्रुवारीच्या बिलाची तजवीज 12 तारखेनंतर कोणी असेल हे. पण यांना मोह सुटला की चोल्लेंच्याकडं फॅक्टरी गेली की आपल्याला काय कोशिश नाही, सहजपणे निवडून येतो. एवढं सोपं नाही आहे सुभाष जोशीच्या हातातनं फॅक्टरी पडून. तुमच्याच गावात किती सभासद आहेत सांगा? 800 सभासद आहेत. 800 सभासद मला सोडून जाणारे 10% सुद्धा सभासद. आणि त्यामुळं त्यांनी पुढच्या पॅनलमधनं निवडून यायची आधी खबरदारी घ्यावी आणि मग सुभाष जोशीवर टीका करावी. पुढच्या कृपेला हा कारखाना आत्ता पण सुभाष जोशीच्या ताब्यातच राहणार. ऑक्टोबरमध्ये निवडणुका झाल्या तरी सुभाष जोशीच्या ताब्यात राहणार, कारण मी जे शेअर केलेले आहेत या कुणालाही माहीत नसतील. यांना 500 शेअर दिलेत मी आणि मी स्वतः 5000 केले. कुठल्या गावात केलेत, काय नाव आहेत हे पण माहीत नाही त्यांना. याचं कारण असं की यांनी एक उठायचं गावाकडनं फॅक्टरीत यायचं, फॅक्टरीत 2 तास बसायचं, परत आपल्या उद्योगाला लागायचं. सभासदांच्या पर्यंत कधी पोहोचले नाहीत, सभासदांच्या पर्यंत कधी येत. मी नुसतं कारखान्याचं राजकारण करत नाही, मी लोकांचं पण राजकारण करत असतो. म्हणून मी लोकांच यांनी फक्त कारखान्याचं राजकारण केलं आणि कारखान्याचं राजकारण करून ही फॅक्टरी जोपर्यंत सुभाष जोशी जिवंत आहे तोपर्यंत जोल्ले उद्योग समूह